आज दिनांक 5 जून 2022 या दिवशी आपण एका मोसंबीच्या प्लॉटमध्ये आहोत. तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मी पुनरामराव साहेब सुरुवात, राहणार औरंगपूरवाडी, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 95 52 55 94 94. तर या बागेसाठी आपण मागच्या डिसेंबरपासून आंब्या बहारासाठी काही व्यवस्थापन केलं होतं. तर यामध्ये आपण सुरुवातीला भूमी पॉवर नावाचं खत टाकलं, ग्रीन प्लॅनेट कंपनीचं. तर त्याच्या आधी तुमच्या बागेची कंडिशन काय होती? त्याच्या आधी बागेची कंडिशन म्हणजे बाग काढून टाकाव अशी परिस्थितीत बाग उभवते. पानाची साईज, पानाची साईज म्हणजे पानच नव्हती, अगदी कमी पान आणि साईज नव्हती. कलर पण त्याचा पूर्ण डाऊन होता, डाऊन होता, पिवळा कलर होता, पूर्ण काडी झाली, काडी पकडली होती. आणि झाडं काढावं की काय अशा मनस्थितीत तुम्ही होती. हो. तर तुम्हाला हे कोणी सांगितलं की तुम्ही हे औषध घ्या? हे आमचे भाचे, त्यांच्या गावाचे जे प्लॉट आहे हो ते पण बघून त्यांनी आम्हाला, गजानन देवघरे यांनी तुम्हाला याच्याविषयी माहिती सांगितली. हो. आणि तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवला. हो. त्यानंतर तुम्ही ठिबकमधनं काही औषध सोडले बा? सोडलं, ब्लूम सोडलं, प्रीमियम सोडलं. हो. आणि त्याचे फवारणी किती केलं आपण? फवारण्या दोनच केलं, दोन केलं, ब्लूम आणि FCC त्यांनी फवारणी केली. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर झाल्यानंतर तुम्हाला बागेमध्ये काय बदल दिसतो आज? बागेमध्ये म्हणजे पूर्वी जी बाग होती सुरुवातीच्या काळातली, हो, जोमानं चाललेली, तीच परिस्थिती आज पुन्हा बागेमध्ये आहे. म्हणजे 6 महिन्यामध्ये तुमची बाग अक्षरशः पूर्णता बदलली, 95% बदल पूर्वपादावर आली. फळाची तुम्हाला अपेक्षा नव्हतीच, जगतील की नाही याचीच कंडिशन होती. हो. गावातले काही लोक पण आपल्यासोबत आहेत. सर तुमचं नाव सांगा. बाळू भवर साहेब या ठिकाणी आहेत. तर मला सांगा की तुम्हीही जाता येता ही बाग पाहिली, तर काय बदल दिसतो तुम्हाला? तुमच्याकडे स्वतःची मोसंबी आहे, तर तुमच्या मोसंबीच्या झाडामध्ये आणि या झाडामध्ये काय बदल दिसतो? बदल आहे, रिझल्ट दिसतोय या ठिकाणी. अजून काही शेतकरी आहेत. सर तुमचं नाव सांगा. सुभाष गोवर. सुभाष गोवर. तर या ठिकाणी हे जे गाव आहे, औरंगपूर वाडी जरी नाव असलं तरी याला बागाची वाडी म्हणून ओळखतात लोक. या ठिकाणी बागा जास्त आहेत आणि म्हणून हे बागाची वाडी. तर ही जी बाग आहे आपली, काय बदल दिसतो तुम्हाला? बदल खूप झाला, जवळपास 80-90% झाडं बदलली आहेत. आणि ज्यावेळी माझ्या डिसेंबरच्या आसपास आलो तर झाडं पण लोक पुढे पार 10-15% पानं दिसत होती. झाडं काढायची स्थिती नव्हती आता, किंवा पूर्वस्थितीवर झाडं आले. आता असं एक झाड दिसत नाही, त्याला पानं नाही, म्हणजे खराब दिसतच नाही, खराब झाड दिसत होती. तुमचे पण झाडं आहेत, नाव सांगा तुमचं. राजू बाबा. राजू बाबा. तर आपले किती झाडं आहेत सगळे? 1200. तर आपलं हे जे नियोजन आहे आणि तुमचं जे नियोजन आहे खूप बदल बदल तुम्हाला रिझल्ट दिसतोय? रिझल्ट खूप. तर हे जे औषधं आहेत तुम्ही घेणार का बा? घेऊ ना ती आज बाकी. तुम्ही मी जे शेड्यूल दिलं आणि मोसमीमध्ये 5 गोष्टी कधी महत्वाची मी प्रत्येक वेळेस सांगतो, तुमचं पाणी व्यवस्थापन, खताचं व्यवस्थापन, तुमची जी फळगळ असते त्याचं व्यवस्थापन असेल, तानाचं नियोजन असेल आणि तुमची आंतरमाशागत, ह्या 5 गोष्टी तुम्हाला मोसमीमध्ये लक्षात ठेवायच्या. ह्या 5 गोष्टीपैकी एकही गोष्ट चुकली तरी तुम्हाला उत्पन्न भेटत नाही, तुमची गळ होईल. मग आता आपल्याला हे जे औषध तुम्ही घेतले याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, खूप समाधान. मग बाकीचे जे लोक आहेत आपल्या गावातले, किंवा तुमची मित्र कंपनी असेल, पाहुणे असतील, तर यांना तुम्ही काय सल्ला देता? घेतले पाहिजे कमीत कमी प्रयोग म्हणून वापरून पाहायला हरकत नाही, आमच्या गॅरंटीवर काही चालत. घेतलं पाहिजे, घेतलं पाहिजे. या गोष्टीमुळे तुमची माती सुद्धा चेंज झाली बा? झाली ना, की जी माती आपली कडक बनत चालली, माती नरम बनाली, नरम बनाला आहे, भुसभुशीत बनाल, माती बदलली आणि मग पीक बदलली. तर या ठिकाणी गावातले काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोललोय. तर तुम्ही आमच्या ग्रीन प्लॅनेट कंपनीची खतं आणि औषधं वापरून आमचं जे शेड्यूल घेतलं त्याबद्दल कंपनीच्या वतीने तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार.